नमस्कार, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। मिशन स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेची एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ध्यास लागावा, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं आकर्षण निर्माण व्हावं आणि आपलं उज्ज्वल भविष्य त्यांना दिसावं या उद्देशाने कदाचित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलेलं आहे आणि या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक वेगळी त्या परीक्षेबद्दल गोडी निर्माण व्हावी आणि स्पर्धा परीक्षेचा एक पारदर्शक दृष्टिकोन त्यांच्या मनात निर्माण व्हावा या उद्देशाने कदाचित या परीक्षेचं आयोजन केलेलं असेल। या ही जी परीक्षा आहे 15 फेब्रुवारी 2016 परिपत्रकानुसार पूर्वी जी चौथी आणि सातवीच्या वर्गासाठी घेतली जात होती ती आता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी त्या परिपत्रकानुसार घेतली जाते आणि फेब्रुवारी 2017 आठवीच्या वर्गासाठी ही परीक्षा घेतली जाते। यामध्ये दोन महत्वाचे विषय असतात, दोन महत्वाचे पेपर असतात। पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि गणित आणि दुसऱ्या पेपरमध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता यावर आधारित 75-75 प्रश्न विचारले जातात 150 मार्कांसाठी। तर मित्रांनो, सध्या कोविड कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढलेला आहे। गेल्या वर्षभरापासून आपण या ठिकाणी शाळेची जी काही नियमित शाळा होती त्यापासून विद्यार्थी वंचित राहिलेले आहेत आणि अशा वेळेस मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। म्हणूनच वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करीत असतानाच विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मिशन स्कॉलरशिप या हेडिंग खाली या टायटल खाली आपण स्कॉलरशिप विषयाशी निगडीत इंग्रजी या विषयाशी निगडीत जे काही टॉपिक्स या ठिकाणी दिलेत त्या टॉपिकचा आपण शैक्षणिक व्हिडिओज या ठिकाणी लाईव्ह सेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण विद्यार्थ्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवित आहोत। आपल्या सगळ्यांचं अनमोल सहकार्य त्यासाठी लाभत आहे आणि अनेक विद्यार्थ्यांपर्यंत मिशन स्कॉलरशिप हे पोहोचलेलं आहे आणि या मिशन स्कॉलरशिपच्या माध्यमातून प्रत्येक घटक हा विद्यार्थ्यांना या ठिकाणी लाईव्ह सेशनच्या माध्यमातून समजवला जातोय। त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। मित्रांनो, मिशन स्कॉलरशिप मार्फत आपण जे लाईव्ह सेशन घेतले त्यामध्ये पहिला जो युनिट होता व्होकॅब्युलरी या युनिटवर आधारित जे 1.1 पासून 1.8 पर्यंतचे जे जेवढे चॅप्टर्स होते सब युनिट्स होते ते आपण या ठिकाणी लाईव्ह सेशनच्या माध्यमातून कम्प्लीट केलेले आहेत। मग त्यामध्ये पहिलं जे 1.1 मध्ये आपण पहिला रायटिंग वर्ड्स युझिंग गिव्हन क्ल्यूज असेल, 1.2 रायटिंग कॉन्टेक्च्युअल मिनिंग ऑफ वर्ड्स त्या रिलेटेड त्या कॉन्टेक्च्युअल मिनिंग त्या शब्दाचा काय असेल तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। देन 1.3 ऑपोजिट अँड सिमिलर मिनिंग वर्ड्स, दिलेल्या अंडरलाईन केलेल्या वाक्यातील शब्दाचा ऑपोजिट मिनिंग असेल किंवा सिमिलर मिनिंग असेल तो कशा पद्धतीने ओळखायचा ते आपण पाहिलेलं आहे। देन वर्ड फॉर्मेशन मधले कशा प्रकारचे प्रश्न शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये विचारले जातात ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। होमोफोन्स हा एक महत्वाचा टॉपिक होता आठवीच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये आपण पाहिलेला आहे आणि त्यासोबत या ठिकाणी दिलेलं जो काही टॉपिक आहे सब युनिट आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे। देन 1.6 फ्रेजेस वाक्प्रचार, मग दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ त्याच्याशी रिलेटेड काही शब्द असतील ते आपण या ठिकाणी या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून समजून घेतले आहेत। 1.7 मध्ये आपण रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द क्ल्यू प्रोव्हाइडेड, जे काही दिलेलं सेंटेन्स असेल त्याच्यामध्ये एखादा वाक्यामध्ये जो अंडरलाईन केलेला पार्ट असेल त्याच्यासाठी रिलेटेड वर्ड्स आपण ऑप्शनमधून निवडलेले आहेत आणि त्या ठिकाणी योग्य त्या प्रश्न कशाप्रकारे सॉल्व्ह करायचा हे देखील आपण त्या 1.7 या सब युनिटमध्ये आपण पाहिलेलं आहे। आणि नंतर कालच आपण जो 1.8 टॉपिक पाहिला गेसिंग द मिनिंग ऑफ वर्ड, शब्दाचा अर्थ म्हणजे त्या दिलेल्या वाक्यातला अंडरलाईन केलेला जो काही शब्द असेल त्याचा अर्थ आपल्याला गेस करायचा आहे, तर्क करायचा आणि त्याला अनुसरून जे काही पर्याय दिलेले असतील त्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण मिशन स्कॉलरशिप अंतर्गत या ठिकाणी 1.8 म्हणजे पहिलं जे मुख्य युनिट होतं व्होकॅब्युलरी याच्यावर आधारित त्याच्यातले जे सब युनिट्स होते 1.1 to 1.8 आपण पाहिले। आणि मित्रांनो, हा अभ्यास करत असताना मिशन स्कॉलरशिपचं एक ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवलंय का, अतिशय दुर्गम भागातला विद्यार्थी असला तरी त्या विद्यार्थ्यापर्यंत आपण ई लर्निंग मार्फत हे जे काही लाईव्ह सेशन्स आहेत हे पोहोचले पाहिजेत या उद्देशाने आपलं हे काम चालू आहे आणि कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी स्वार्थ मनात न बाळगता प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला हे पोहोचवण्याचा आपला हा मानस आहे आणि अशा विद्यार्थ्यांसाठी हे शैक्षणिक व्हिडिओज खूप महत्वाचे आहेत। युट्यूबवर आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। पहिलं युनिट या ठिकाणी आपण काल कम्प्लीट केलेलं आहे आणि आज या पहिल्या युनिटवर आधारित ऑनलाईन टेस्ट आपण या ठिकाणी घेणार आहोत। या आजच्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकला क्लिक करून तुम्ही या
पहिल्या युनिटवर आधारित ऑनलाईन टेस्ट आपण देऊ शकणार आहात. त्याला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही जी माहिती भरणार आहात, तुमचं नाव असेल, शाळेचं नाव असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक भरायच्या आहेत. कारण ती लिंक गुगल फॉर्मवर दिलेली ऑनलाईन टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या मेलवर ईमेल आय डी सुद्धा तुम्हाला काळजीपूर्वक टाकायचं आहे. कारण त्या मेलवर तुम्हाला ई प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. पहिला जो युनिट आहे व्होकॅब्युलरी, याच्यावरचा तुमचा अभ्यास हा चांगल्या प्रकारे झालेला असेल. झालेला नसेल तर तुम्ही या ठिकाणी दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही प्लेलिस्ट दिलेली यूट्यूबची, त्याच्यामध्ये सर्व व्हिडिओज दिले आहेत. किंवा यूट्यूब चॅनलवर सुद्धा आपल्या सर्व व्हिडिओज तुम्ही मिशन स्कॉलरशिप अंतर्गत किंवा जे टॉपिक असतील त्यांचं नाव टाकून पुढे अविनाश पाटील नाव टाकलं तर तुम्हाला ते व्हिडिओज यूट्यूबला सहज अवेलेबल होतील. आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या समजून घेण्याचा, तो टॉपिक समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गुगल फॉर्मच्या सहाय्याने ही सराव पेपर तुमचा पहिला हा या ठिकाणी घेतला जातोय. आणि यामध्ये तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेऊन त्या ठिकाणी आपल्याला किती मार्क्स मिळतात याचं स्वयं मूल्यमापन करायचंय. चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास झालेला आहे आणि सराव देखील होणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून याच उद्देशाने आपण या ठिकाणी पहिल्या युनिटवर, पहिल्या टॉपिकवर आधारित 20 मार्काची एक ऑनलाईन टेस्ट आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि ती या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकच्या साहाय्याने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जास्तीत जास्त ताकदीच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ पाठवायचा आहे. ही डिस्क्रिप्शन बॉक्समधली गुगल फॉर्मची जी काही लिंक असेल ती शेअर करायची आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला मिळेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.